नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी पंकज मांजरे पाटील आपले पीएमपी अर्बला ॲग्रो सोल्युशन्स कंपनीमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण जाणून घेणार आहे तुळस या पिकाबद्दल, ज्यामध्ये या व्हिडिओमध्ये आपल्याला लागवडपासून ते खरेदीपर्यंत संपूर्ण माहिती आपल्याला दिली जाणार आहे। तो व्हिडिओ नक्की बघा, स्किप करू नका। अधिक माहितीसाठी आमच्या आताच फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तुळस हे जे पीक आहे याची आपण माहिती घेणार। या पिकासाठी सुद्धा कंपनी 7,000 रुपये खर्च घेते, यामधून अंदाजे उत्पादन 50,000 ते 90,000 मिळेल। या पिकामध्ये कंपनी जे आहे दोन प्रकारची व्हरायटी आपण लागवडीसाठी शेतकऱ्यांना देतो, त्यामध्ये रामा आणि श्यामा या दोन व्हरायटी आहेत। यामध्ये जे आहे 4 किलो बियाणं आपण शेतकऱ्यांना देतो। यामध्ये जो उपयोगी अंग आहे तो आहे वाळलेली पाने आणि त्याचे पंचांग। पंचांग म्हणजे त्याला येणारा मंजुळा, पानं, फांदी आणि मुळा असं संपूर्ण झाड जे आहे त्याला पंचांग म्हणून संबोधले जाते। परंतु यामध्ये जे वाळलेली पानं आहेत तो पानांना याचे विशिष्ट दर आपल्याला जास्त मिळू शकतो, त्याची पुढे माहिती देतोच मी। या पिकाचा जो कालावधी आहे बघा, इथे 4 ते 12 महिने। इथे बरेच शेतकरी कन्फ्यूज होत असतील, परंतु 4 महिने म्हणजे कसं, 4 महिने म्हणजे असं की लागवड केल्यापासून हे जे पीक आहे 4 महिन्यानंतर आपल्याला काढण्यासाठी तयार होते। तर म्हणून 4 महिन्यात आपण जर का आपल्याला वन टाइम करायचं असेल किंवा ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था नाही आहे, तर शेतकरी लागवड केल्यापासून 4 महिन्यानंतर त्याला केव्हाही काढणी करू शकतात। परंतु ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे अशा ठिकाणी ते 12 महिने त्याचं उत्पादन ते घेऊ। तर बघा शेतकरी मित्रांनो, या तुळसचा मग तुम्ही विचार करा, याचा जो लागवड हंगाम आहे जून ते जानेवारी म्हणजे खरीप व रब्बी मध्ये दोन्ही याच्यात करू शकतो। जे शेत जमीन आहे या पिकासाठी हलकी मध्यम काळी व पाण्याचा निचरा करणे आपल्याला पाहिजे। ज्या ठिकाणी पाणी जर धरून ठेवत असेल अशा ठिकाणी सुद्धा आपण याचा वापर किंवा लागवड करू शकतो, परंतु त्याची जी पद्धत आहे ती थोडी वेगळी असेल, ते आम्ही तुम्हाला सांगू। जे खते आहे या पिकामध्ये शेणखत, त्यामध्ये जे आहे खते, शेणखत, कंपोस्ट खते, बायोऑर्गॅनिक खतेचा वापर आपल्याला करायचा आहे। जमीन मशागत आहे, याला एकतर आपण गव्हाची सरी पाडून याच्यामध्ये कांद्याच्या बियाण्याप्रमाणे आपण याचे बियाणे फेकू शकतो, किंवा 1x1 फूट अंतरावरती याची आपण टोकन पद्धतीने लागवड सुद्धा करू शकतो। तर जसं आपल्याला सोयीस्कर असेल त्या पद्धतीने आपण तुम्हाला व्यवस्थापन सांगणार। बघा जे पाणी व्यवस्थापन आहे यामध्ये पाणी पद्धत ते ठिबकने, दांडाने, रेनपाईपने किंवा स्प्रिंकलर नाही, आपल्या उपलब्धतेनुसार त्याला द्या। आंतरपीक जे आहे जर आपल्याकडे फडबाग, सागवान किंवा बांबू असेल या ठिकाणी याला तुळस हे जे आहे आंतरपीक म्हणून घ्या। तुळस मध्ये बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की याचे पाण्याने पंचांग खरेदी केला जाते। पहिली कटिंग याची जे 3 महिन्याने येणार, दुसरी 3 महिन्याने, जर आपल्याला 12 महिने आपण ठेवत असू तर प्रत्येकी 3 महिन्याने आपण त्याची कटिंग करणार। प्रथम 3 कटिंग ज्या पानांच्या असणार, किंवा आम्ही तुम्हाला सांगू कशा प्रकारचा माल तयार करा, आम्हाला रिक्वायर्ड असलेला प्रकारचा माल आम्ही तुमच्याकडनं तयार करून घेऊ, म्हणजे पंचांग लागत असेल तर पंचांग किंवा पानं असेल तर पानं। तर अशा प्रकारे 3 कटिंग तुम्ही त्याचे घेऊ शकता आणि सर्वात शेवटची कटिंग जी असते ती पंचांगची आपण तिथे घेऊ शकतो। बघा जे पिकाचे उत्पादन आहे 4 महिन्यानंतर आपल्याला 15 क्विंटल पर्यंत त्याचे आपल्याला पंचांग मिळू शकते। ते वरती जास्तीत जास्त 4 कापण्यांचे मिळून वर्षभरामध्ये 40 क्विंटल पर्यंत आपल्याला यामध्ये याचं उत्पादन मिळते, जे की वाळलेली पानं व पंचांग असेल। त्यामध्ये जो हमीभाव आहे बघा, पानांमध्ये इथे जे आहे बघा, जो हमीभाव आहे 45 रुपये क्विंटलने पाने आणि 3,000 रुपये क्विंटलने पंचांग आपण इथे खरेदी करणार आहे। तसेच वरती मार्केट वाढल्यास वाळी भाव सुद्धा आपण इथे देणार। इथे मला बरेचसे आपल्याला प्रश्न इथे मागे मला शेतकऱ्याने विचारले, सर तुमचा अनुभव खूप कमी आहे तुळसमध्ये, परंतु मला हेच सांगायचं आहे शेतकऱ्यांना की तुम्ही मार्केट रेटने तुम्ही तयार नाही खरेदी किंवा आम्हाला आमच्याकडून लागवड करायला, मग आम्ही कमीत कमी हमी भाव ठेवून तुमच्याशी काम करतोय आणि मार्केट वाढल्यास वाळी भाव देण्यासाठी तयार आहे, तर यामध्ये वाईट काय? बघा जास्त आमिषाकडे जाऊ नका। आपल्याला जशी मन आहे बरेच की आपल्याला कमीत कमी किती मिळते
ते तुम्ही बघा, जास्त याच्या आशेमध्ये लागू नका. आम्ही तुम्हाला जो वाढीभाव देणार आहे तो भविष्यातला आहे, तो बाजारभावावरती अवलंबून असेल. कमी जास्त हा बाजारभाव होत असतो. बघा आज रोजी आपल्याकडे दैनंदिन गोष्टी आहे की सोयाबीनचे बाजारभाव, आपला शेतकऱ्यांचा माल येईपर्यंत हा 10-11 हजार रुपये क्विंटल होता, परंतु जसाही शेतकऱ्याचा माल आला आज रोजी 3000-4000 रुपये वरती याचे बाजारभाव येऊन टेकले. तर बघा अशी परिस्थिती आपली यामध्ये नको. म्हणून आम्ही जे आहे बाकी पिकांमध्ये, जसं सोयाबीन म्हणा यामध्ये म्हणा, यामध्ये हमीभाव जरी देऊन असलं तरी आज रोजी तर त्याचे बाजारभाव पडत आहे. परंतु आम्ही तुमच्यासाठी ती रिस्क ते आम्ही उचलतोय, तिथे हमीभाव आम्ही तुम्हाला कमीत कमी देतोय, आणि बाजारभाव येणाऱ्या काळामध्ये वाढलेला असला तर वाढीव आम्ही तुम्हाला देऊ आणि क्वालिटीनुसारच देऊ, याची आम्ही खात्री आम्ही घेतोय. त्यावरती नक्की विचार करा. जे शासकीय अनुदान आहे इथे दिलेलं आहे, या अनुषंगाने 1 एकरमधून 50,000 ते 90,000 पर्यंत प्रतिवर्ष आपल्याला उत्पादन मिळू शकते. बघा तुळस जे आहे औषधीय गुणधर्म व उपयोग, तुळस ही तिखट तुरट चवीची व उष्ण गुणांची आहे. हा बघा तिचा जो प्रभाव आहे कृमिग्न आहे. तुळशीचा वापर दमा, खोकला, सर्दी, डोकेदुखी, अर्धशिशी, कफ ताप, त्यानंतर वात दोषामुळे होणारे रोग, संधिवात, क्षयरोग, नेत्रविकार, पोटदुखी, वेदना किंवा ठणक, भूक मंदावणे, पोटात कृमी होणे, मुळव्यात चर्मरोग अशा विविध रोगांवर केला जातो. जो बी असते या तुळस ते मूत्रविकारावर वापरल्या जातात. तर बघा असं बहुगुणी तुळस आपल्या घराघरामध्ये तुळस आपल्याला पाहायला मिळते, परंतु त्याचे आपल्याला गुणधर्म माहीत नसल्यामुळे आपण त्याला उपयोगात आणत नाही. तर नक्की शेतकरी मित्रांनो याचा विचार करा. हे काही प्रॉडक्ट आहेत जे की तुम्हाला बाजारात पाहायला मिळतील. आपल्याला बघा बरेचसे ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा टीव्हीवर पाहायला मिळते, तुलसी ड्रॉप, त्यानंतर तुलसी जे चूर्ण म्हणून तर नाही परंतु याला एक्स्ट्रॅक्शन करून याचं जे क्वालिटी आहे ते सुधारल्या जाते आणि त्याला प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट केलं जाते. तुळसी जी आहे खूप इम्युनिटी बुस्टर आहे. यामध्ये कोरोना काळामध्ये अश्वगंधा, तुळस, अकरकरा ज्या बऱ्याच इम्युनिटी बुस्टर ज्या औषधी वनस्पती आहे याची मागणी खूप वाढली आहे आणि त्यामुळे त्याचे जे रेट आहे ते सुद्धा खूप वाढलेले आहेत.